देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत, त्यांना पारदर्शकपणे काम करू दिले जात नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलं आहे, ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आली आहे. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलं आहे असा दावाही सुळे यांनी केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबियांनी मोठं योगदान दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावं. इंडिया आघाडीतही त्यांचा मोठा रोल असणार आहे असा मला विश्वास आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. जेव्हा तुम्ही बदल्यांमध्ये एवढी गडबड करतात, त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या, निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा जो मॉरल असतो तो कमी होतो. त्याच्यामुळे अर्थातच पोलीसमध्ये अतिशय माझा महाराष्ट्राच्या पोलीसवर पूर्ण प्रेम, आदर आणि विश्वासच आहे. आणि त्यांच्या बदल्या, त्यांच्या प्रमोशन्समध्ये असं जर राजकारण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मग ज्या प्रेमाने, आदराने आणि एक आदर्श म्हणून आजचा युवा पिढी पोलीसमध्ये जातो, त्याला काय तुम्ही आदर्श करताय त्यांच्या पुढे? त्याच्यामुळे राजकारण हे पोलीसहून बाहेर असलंच पाहिजे. आणि पोलिसांना पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने काम करू दिलं पाहिजे. असं माननीय उद्धवजींवर बोलल्याशिवाय त्यांची कोणाची हेडलाईन होत नाही. जसं आदरणीय पवार साहेबांचं आहे तसंच माननीय उद्धवजींचं आहे. त्याच्यामुळे ते रोज आणि माझ्यासाठी लोकशाही आहे, दडपशाही नाही. त्यामुळे जो मर्जी बोलो. प्रकाशजी इस राज्य के नहीं, देश के बहुत बड़े नेता है और उनकी राय और वो हमारे साथ आए, ये कोशिश ऑब्वियसली हम सबकी ही होगी. और उन्होंने, उनकी फैमिली ने जो संविधान के लिए देश की सेवा की है, वो कोई देश का कोई भी नागरिक नहीं भूल सकता. और हमारी तरफ से आदर से उनका मान सम्मान ही होगा, क्योंकि हमारे मन में उनके लिए हमेशा आस्था, आदर और प्रेम ही रहेगा. और हमारी कोशिश रहेगी कि वो हम साथ में लड़े और संविधान, इस देश को जो संविधान भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने दिया है, वो उसके लिए हम सबको साथ में हम लड़ने की पूरी ताकत से लड़ेंगे और संविधान ज़रूर बचाएंगे इस देश का. ऐसा कोई नहीं, ऐसा कुछ नहीं, आप चिंता ना करें. बहुत अच्छी चर्चाएं अलग अलग हो रही है. सारा जो टीवी पे होता है वो पूरी स्टोरी नहीं होती, अभी पिक्चर बहुत बाकी है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.